हॅलो, नमस्ते. मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आता मी बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीचे टेस्टी एकदम आणि चटपटी तशी रेसिपी दही वड्यांची. तर चला आता जाऊया किचनमध्ये रेसिपी बनवायला. तर आता मी आली आहे किचनमध्ये रेसिपी बनवायला. आणि दही वड्यांसाठी लागणारं हे आपलं दही आहे, ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अगोदर मी साखर मिक्स करते. तुम्हाला जेवढं गोडलं हवं ते त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता. तर मी ते 5-6 चमचे साखर घातलेली आहे आणि ते आता चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. म्हणजे आपली जशी लस्सी कशी असते त्या टाईपमध्ये, त्या टेक्स्चरमध्ये झालं पाहिजे. तर आता मी व्यवस्थित फेटून घेते. तर दही मी अशा प्रकारे फेटून घेतले आणि बाजूला ठेवते. आणि इथे उडीद डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ती चांगली 4 ते 6 तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित. तर भिजवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मी अगोदर आणि त्याची पेस्ट करून तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता आपण ही जे वाटलेली पेस्ट आहे त्याची ती एका बाउलमध्ये मी काढून घेते. ह्या पिठामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ घालून नंतर ते फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी पेस्ट आहे डाळीची ती आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. 1-10 मिनटं जवळपास फेटली पाहिजे चांगली, तर त्याचे दहीवडे चांगले होतात, म्हणजे चांगले फुलतात. आणि मग काही काही वेळेला फुटतात पण तेलामध्ये टाकल्यानंतर, तर ते फुटत नाही तसे चांगले फेटून घेतल्यानंतर. तर व्यवस्थित मी चमच्याने इथे एका फेटून घेते. तुम्ही पाहिजे तर हाताने पण फेटून घेऊ शकता किंवा चमच्याने पण घेऊ शकता. तर मी इथे चमच्याने फेटून घेते. व्यवस्थित आपल्याला 10 मिनटं फेटून घ्यायची आहेत. तर आता ही डाळ अशा प्रकारे फेटून घेतल्यानंतर ही पेस्ट तुम्हाला समजणार कसं की व्यवस्थित फेटली गेली आहे की नाही, तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा करून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तर तो पाण्यामध्ये वर तरंगतो, असं तरंगत असेल तर आपल्याला समजायचं की चांगलं फेटलं गेलं आहे पीठ. तर आता मी त्याचे गोळे बनवून तेलामध्ये सोडते तळायला, म्हणजे जे आपले वड्या आहेत ते. तर अशा प्रकारे आपल्याला पाण्याचा हात लावून, थोडं पाण्याचा हात लावून वडे बनवून तेलामध्ये टाकायचे आहेत. लगेच फ्राय होतात ते आणि आपणच परततात पण. तर आता मी फ्राय करून घेते, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी फ्राय करते ते. तर हे बघा कसे फुलले आहेत व्यवस्थित आणि ते परततात पण आपणच. तर तुम्हाला जर असं झाऱ्याने वगैरे जमत नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा सुरीने वगैरे परतवू शकता, कारण झाऱ्याला ते चिकटतात पीठ एका साईडने. तर
चिकटल्यावर परतत नाहीत थोडा वेळ, तर त्याच्यासाठी तुम्ही चमच्याने किंवा सुरीने वगैरे कशाने दुसऱ्या भांड्याने परतून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर झाऱ्याने बाहेर काढू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. वडे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत. तर हे बघा माझे वडे आता फ्राय होत आलेत आणि शेप पण व्यवस्थित आला आहे, गोल वाटत आहेत, जास्त ओबडधोबड नाही दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता मी बाकीचे पण वडे फ्राय करून घेते आणि तुम्हाला दाखवते. सगळे आपले वडे फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. वाटल्यास तुम्ही थोडंसं हिंग पण टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आपण जे वडे बनवलेले आहेत ते वडे त्या पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. एक 2 मिनटासाठी भिजत ठेवायचे, जास्त वेळ नाही ठेवायचे, नाहीतर मग ते विरघळतात. तर 2 मिनटानंतर आपल्याला वडे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि वडे काढताना आपल्याला त्याच्यातलं थोडंसं पाणी पण काढून घ्यायचे, थोडासा दाब देऊन आतमधलं जे पाणी त्यांनी सोक केलेलं असतं ते काढून आपण वडे घ्यायचे आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये काढून. अशा प्रकारे आपण वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता आपण हे वड्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर जे दही फेटलेलं होतं ते दही घालून घ्यायचं आहे वड्यांमध्ये. आता मी थोडंसं त्याच्यावर लाल मिरची पावडर टाकते, त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी जिरे पावडर टाकायची आहे. आता इथे थोडीशी जिरे पावडर टाकते. आता आपण टाकूया हिरवी चटणी, पुदिन्याची हिरवी चटणी बनवलेली आहे तर ती घालते त्याच्यावर. त्याच्यानंतर आपली जी गोड चटणी असते चिंच गुळाची, ती आपण गोड चटणी घालून घेऊया वरती. तर ही मी आता गोड चटणी घालते. तुम्ही असेच पण खाऊ शकता. आणि आता मी इथे थोडासा शेव टाकते वर, शेव ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरी चालेल, असेच पण खूप छान लागतात. आणि अशा प्रकारे आपले दही वडे तयार झालेले आहेत.
तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. थँक्यू.